शंभर कोंबड्यांसाठी 5x5 जागेतून एक आदर्श शेड. नमस्कार, मी बळीराजा. या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. हा व्हिडिओ मी दोन प्रकारच्या कुक्कुटपालकांसाठी बनवला आहे. पहिला प्रकार आहे जे लोक गावाबाहेर रानात राहतात व ते शेती करतात आणि घराजवळच पारसातच 100 कोंबड्यांच्या आसपास गावरान कोंबड्या असतात. अशा लोकांसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. दुसरा प्रकार जे लोक नवीन आहेत, ज्यांना 100 कोंबड्यापासून कुक्कुटपालनाची सुरुवात करायची आहे, अशा दोन्ही प्रकारच्या कुक्कुटपालकांसाठी एक आदर्श शेड आराखडा मी घेऊन आलो आहे. शेड कसे असावे, खाद्य व इतर सर्व गोष्टीवर सविस्तर अशी चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण आमच्या मी बळीराजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला सहज पाहायला मिळतील. आता चला व्हिडिओ सुरू करूया. शेडची लांबी रुंदी किती असावी? मित्रांनो, कुक्कुटपालन शेड बनवताना कोंबड्यांची जास्त गर्दी होऊ नये म्हणून शेड हे तंतोतंत असायला हवे. शेडची लांबी 5 फूट असायला हवी. शेडची रुंदीही 5 फूट असायला हवी. आता प्रश्न राहतो तो उंचीचा. आपण 7 फूट उंची घेणार आहोत, कारण आपण जर उंची 5 फूट घेतली तर हिवाळ्यात व पावसाळ्यात काही अडचण येणार नाही, पण उन्हाळ्यात खूप अडचण येईल. उंची कमी घेतल्याने हवा खेळती राहणार नाही, या कारणाने पक्षी डिहायड्रेशनला बळी पडतील व आपले खूप नुकसान होईल. या कारणाने आपण सरासरी उंचीही 7 फूट घेणार आहोत, म्हणजेच 5x5 शेड व उंची 7 फूट. यानंतर आहे शेडची बाहेरील बाजू. मित्रांनो, आपण शेड काय दररोज नवीन नवीन करणार नाही, यामुळे आपण शेडवर थोडा जास्त खर्च करायला काही हरकत नाही. शेडच्या बाहेरील बाजूने एक खाली मुरूम टाकून घ्यावा व तो मुरूम चांगल्या प्रकारे चोपून घ्यावा. होताना बाहेरील बाजूने भिंतीच्या खाली आपण काचेचे तुकडे व खिळे टाकावे, जेणेकरून घूस मुंगूस आत येणार नाही व जरी आत येण्याचा त्यांनी प्रयत्न केला तरी त्यांना इजा होईल व इजा झाल्याने ते पुन्हा आपल्या शेडकडे येणार नाहीत. आता प्रश्न येतो तो दरवाज्याचा. दरवाज्याची उंची 6 फूट घ्यावी व रुंदी 2 फूट, कारण आतमध्ये खाद्य नेताना अंडी ट्रे आणताना आपल्याला जास्त अडचण येणार नाही. दरवाज्याच्या खाली फट राहणार नाही याची काळजी घ्यावी, नाहीतर खालील फटीतून साप येण्याची भीती राहते. आतील बाजूचे शेड आपण शेडला जाळी बसवून घ्यावी. जाळी बनवताना कोठे मोठे होल राहणार नाही याची काळजी घ्यावी. आपण शेडच्या भिंतीची उंची सरासरी 1.5 ते 2 फूट घ्यावी. शेडमध्ये मुरूम न टाकता चांगल्या प्रकारे कोबा करून घ्यावा. आपण 5x5 शेड घेतले पण आपण फक्त ग्राउंडची जागा वापरतो, बाकीची 6 ते 7 फूट जागा वाया जाते, त्यामध्ये नुसती हवाच असते, त्यामुळे आपण या जागेचा वापर करणार आहोत. आपल्याकडे 100 कोंबड्या व 15 कोंबड्या आहेत, म्हणजेच टोटल 115. ह्या कोंबड्यांना आता यांच्यासाठी लागणारी मोठी जागा लागेल, या कारणाने आपण 5x5 या जागेतच कोंबड्यांसाठी जागा वाढवणार आहोत, पण शेड हे 5x5 राहील. आपण म्हणाल हे कसं शक्य आहे? तर शक्य आहे मित्रांनो. ग्राउंडची जागा सोडली जी वरील मोकळी जागा आहे, ही जागा आपण वापरत आणणार आहोत. चारही बाजूने पाईप टाकणार आहोत. पहिला पाईप 1.5 फुटावर व दुसरा पाईप 3 फुटावर व तिसरा पाईप 4.5 फुटावर टाकावा, त्यामुळे कोंबड्यांसाठी जागा वाढेल. आता आपण याचे गणित पाहू. साधारण खुडूक कोंबडीला 1/2 फूट जागा लागते. पाईप आपण जे टाकले आहेत त्या पाईपवर कोंबड्या अंड्यावर असेल आणि तिचा जर घेर मोठा असेल तर तिला जास्तीत जास्त 1.5 फूट जागा लागेल. पाईपचा विचार केला तर एका पाईपवर 8 कोंबड्या बसू शकतील आणि या सर्व कोंबड्या हवेत. चारही साईडचा विचार केला तर आपल्या पाईपवर 96 कोंबड्या बसतील, पण दरवाज्याच्या साईडच्या 3 फूट जागा आपण कमी करावी. याचा अर्थ कोंबड्या कमी बसतील, यामुळे 11 कोंबड्या वजा करू शकतो. एकंदरीत आपल्या 85 कोंबड्या हवेत, म्हणजेच पाईपवर बसतील. आता आपण ग्राउंडचा विचार करू. आपण आपले शेड 5x5 घेतले, म्हणजे 25 स्क्वेअर फूट. एका कोंबडीला 1/2 स्क्वेअर फूट जागा लागते, म्हणजे आपल्या 5x5 ग्राउंडमध्ये 50 कोंबड्या व हवेत पाईपवर 85 कोंबड्या बसतील.
टोटल 135, पण आपण फक्त 115 कोंबड्या घेणार आहोत. आपण म्हणाल कोंबड्या पाईपवर बसतील का, तर मित्रांनो हो, नक्कीच कोंबड्या ह्या उंचीवर बसण्याचा प्रयत्न करतात, हा त्यांचा गुण आहे. मित्रांनो कोंबड्यांना काही सुरुवातीलाच अडचण होणार नाही, जे लहान पिल्ले असतात त्यावेळेस त्यांना काहीही अडचण येणार नाही, पण जसं जसं कोंबड्यांचं वय वाढत जाईल तेव्हा आपल्याला कोंबड्यांना तेथे अडचण होईल, तेव्हा आपण पाईप सिस्टीम करून घ्यावी. या पाईप सिस्टीमचा आपल्याला कसलाही तोटा नाही, याउलट फायदेच भरपूर आहेत. या पाईपमुळे कमी जागेत जास्त पक्षी बसतात, कोंबड्यांना मोकळी जागा निर्माण होते, हवेत देखील कोंबड्यांना मोकळी व स्वच्छ हवा मिळते, कोंबड्या एकमेकांना त्रास देत नाहीत, कोंबड्यांची गर्दी होत नाही. आपल्याला या 100 कोंबड्यापासून दररोज सरासरी 40 अंडे मिळतील. सध्याचा अंड्याचा भाव 10 रुपये आहे, म्हणजेच आपण दररोज 400 रुपये एवढ्या कमी जागेतून कमवू शकतो, महिना 12,000 रुपये. आपल्याला जर खाद्यावर किती खर्च येतो व ते खाद्य कसे करावे याची संपूर्ण माहिती पाहिजे असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा. आपण 100 कोंबड्यांचे खाद्य खर्च व येणार नफा हा सर्व गणित त्या पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तसेच आपण आमच्या मी बैराजा